बीडीई न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल। भंडारा शहराला लागून कारधा या गावाजवळ वैनगंगा नदी आहे। या नदीमध्ये नौकानयन स्पर्धा होत असते आणि इथे नौकानयन संस्थांद्वारे स्पर्धक नौकानयनाची प्रॅक्टिस करीत असतात। परंतु या नदीमध्ये पुन्हा इकॉर्निया या वनस्पतीने विळखा घातला आहे। आपण जर बीडी न्यूज हिंदी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळू शकेल। व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। याच वर्षी उन्हाळ्यामध्ये वैनगंगा नदीवर कनोईंग अँड कयाकिंग ही राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धा झाली आणि त्यानंतर या नदीचा कायाकल्प झाला। नदी स्वच्छ झाली, या नदीतील कचरा साफ करण्यात आला आणि या नदीमध्ये मुले पोहायला येऊ लागली, नौकानयन स्पर्धेची प्रॅक्टिस करायला येऊ लागले। परंतु आता या नदीच्या पात्रात इकॉर्निया या वनस्पतीने आपले साम्राज्य पसरवण्यात सुरुवात केली आहे। अर्ध्या नदीचे पात्र या वनस्पतीने घेरले आहे, परत ही नदी या वनस्पतीने खराब होत आहे। परंतु भंडारा प्रशासनाचे याकडे लक्ष नाही। भंडारा प्रशासन याकडे लक्ष देणार का व वैनगंगा नदी ही या वनस्पतीपासून मुक्त होणार का? आपल्याला काय वाटते हे कमेंट्सद्वारे व्यक्त करा। बीडी न्यूज हिंदी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। बीडी न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल। हमारे चॅनल को लाईक कीजिए और सबस्क्राईब कीजिए।